नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी वृषाली विनायक. आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन. काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या मुस्लिमविरोधी लव जिहाद संकल्पनेला प्रोत्साहन देत आहेत, तसंच वैधानिक पदावर असूनही धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करत नसल्याचं स्पष्ट होतंय असा दावा करून त्यांना पदावरून दूर करण्याच्या विनंतीची याचिका आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. वाढीव वीज बिलासंदर्भात ही भेट घेतल्याचं राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं. नागरिकांना मोठ्या रकमेची बिलं येत आहेत, लोक कुठून भरणार आहेत, हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घालणार आहोत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे आता लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर निर्णय करू, परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय होत नाहीये. राज्यपालांशी बोलल्यानंतर राज्यपाल म्हणाले तुम्ही पवार साहेबांशी एकदा तुम्ही बोलून घ्या. भारतातील अनेक प्रमुख वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियातून सुद्धा पाकिस्तान संसदेत मोदींच्या नावाने घोषणा दिल्याचं पसरवण्यात आलं. परंतु संसद सदस्य मोदी मोदी अशा घोषणा देत नसून ते वोटिंग वोटिंग असं बोलत असल्याचं स्पष्ट झालं आहे. विरोधी सदस्य आसिफ फाजा यांनी सरकार विरोधात एक ठराव मांडला होता व त्यासाठी विरोधी बाकांवरून मतदानाची मागणी होत होती. मोदींचा उल्लेख तेव्हा आला जेव्हा सत्ताधारी बाकांवरून विरोधी सदस्यांना डिवचण्यात येत होतं. मोदी के जो यार है वो देश के गद्दार है अशा घोषणा सत्ताधारी सदस्य देत होते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा बाणेर येथील प्रकल्प नियमांचं उल्लंघन करून उभारण्यात आला आहे, त्यामुळे हा प्रकल्प पुढील 4 महिन्यात काढून टाकावा आणि तिथे यापूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे जैवविविधता उद्यान उभारावं असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महापालिकेला दिले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील खुंदलापूर परिसरात दुर्मिळ सोनेरी पाठीचा बेडूक प्रथमच आढळून आला आहे. पश्चिम घाटात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अभ्यास दौरा सुरू असताना या दुर्मिळ बेडकाची नोंद घेण्यात आली. पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे, हेमंत केंजळे यांनी या बेडकाच्या अस्तित्वाची नोंद घेतली आहे. दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणं अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1000 विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असून त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसंच दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ कोविड-19 पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात एलजीबीटी समूहासाठी स्वतंत्र विभाग सुरू केल्यानंतर प्रदेश युवक काँग्रेसने त्याही पुढे एक पाऊल टाकलं आहे. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तृतीय पंथीय समूहातून येणाऱ्या सारंग पुणेकर यांची थेट प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. एलजीबीटी समूहातील व्यक्तीला थेट पक्षाच्या मुख्य प्रवाहातच काम करण्याची संधी या निमित्ताने प्रदेश युवक काँग्रेसने उपलब्ध करून दिली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मागे लागलेली तक्रारींची संकट मालिका अजून सुरूच आहे. मुंबईतील अंधेरी न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरुद्ध तक्रार दाखल झाली असून न्यायालयाने सदर प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. सवंग प्रसिद्धी व लोकप्रियतेसाठी कंगना व तिच्या बहिणीने मुस्लिमांविरोधात विद्वेषपूर्ण विधानं केल्याची तक्रार ॲडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. मुलाने केलेल्या मराठीच्या अवमानावरून ख्यातनाम गायक कुमार सानू यांनी आपण गेली 27 वर्ष कुटुंबासोबत नसल्याचा खुलासा करत सगळा दोष मुलांना त्यांच्या आईने दिलेल्या शिकवणीला दिलाय. मला नाव प्रसिद्धी स्थिरता मुंबईने महाराष्ट्राने दिलीये याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून मुलगा जान सानूने काढलेले उद्गार सपशेल चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कुमार सानू यांनी दिलीये. भारतातल्या अनेक भाषांत मी गाणी गायलीत व एक भारतीय म्हणून मला सगळ्या भारतीय भाषांबद्दल नितांत आदर असल्याचंही सानू यांनी म्हटलंय. जगभरातील पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेला नवी दिल्ली इथला आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन मेळाव्यात पुस्तकं निवडण्याची खरेदी करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच प्रकाशक वाचक एकमेकांशी संवादही साधू शकणार आहेत. 30 आणि 31 ऑक्टोबरला हा मेळा होणार आहे. तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा
मीडिया भारत न्यूज मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।